la. गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल याल तरी आरे लागे, याल तरी आरे लागे, अवघे माझ्या मागे मागे। आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला। आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे, तेने नका भरू पोटे। आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। विठ्ठल 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 विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सखल विद्येचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। वसुदेव सुतम देवम कंसचानुर मर्दनम, देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध महान साधू वैराग्याचे महामेरू असणारे तुकोबऱ्यांचा सुंदर असा काल्याच्या प्रकरणातील आजच्या सेवेकरता अभंग निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, बरोबर। समस्त ग्रामस्थ मंडळ खुसगाव, संयोजक नियोजक, त्याचबरोबर महिला मंडळ, सर्वांच्या सहकार्यानं भव्य दिव्य अशा पद्धतीनं चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, गेले अनादिकालापासून चालत आलेला आपला हा विना सप्ताह, आणि त्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आपण कीर्तन माध्यम आणलं, आणि आणल्यानंतर तो अनेक भव्य दिव्य अशा स्वरूपाचा तोच ज्ञानयज्ञ सुरू आहे, आणि त्या ज्ञानयज्ञाची आजची सांगता म्हणजे काल्याच कीर्तन। विठ्ठल विठ्ठल आज आहे काला, आहे का नाही? आज काय आहे सगळ्याला माहितीये का? अरे सगळ्याला माहितीये का आजचा काला? फक्त आपल्याला कालवा कालव करायची माहिती आहे। सगळ्याला काला आजपर्यंत कळाला का? तर कळाला नाही। एवढ्याच लोकांना अख्ख्या खुसगावात कळाला काला म्हणून आली। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे। तू खूप बरं सांगतात, याव असं जर वाटत असेल तर मागणं या। कुणाच्या मागणं? हे कुणाच्या पाठीमाग या? जो खरा आनंद देणार आहे, जे खऱ्या सुखाची प्राप्ती करून देणार आहे। नवीन वेळ तर जो आतापर्यंत काला मिळाला नाही, जो गोपाळाने सेवन केला, तो काला आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर पाठीमागून या, असं मी नाही सांगत, तू खूप बरं सांगतात। सगळ्या गोपाळांना आव्हान केलं
भगवान श्री कृष्ण परमात्म्याने तुम्हाला यावं असं वाटत असेल तर तुम्ही पाठीमागून या. संतांनी सुद्धा आव्हान केलं, तुम्हाला यावं असं वाटत असेल तर पाठीमागून या. अज्ञानरूपी अंधकारापासून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याकरता, नवे नवे तर ज्ञानरूपी काला देण्याकरता मी सुसामर्थ्यवान आहे. तुम्ही तो काला खाण्याकरता ज्ञानोबराय सांगतात हजर राहा. वेगवेगळ्या पद्धतीनं तुकोबरायने आधी करून सर्व संत महात्म्याने या काल्याचं वर्णन केलेलं आहे. आणि असा असणारा काला सर्वसामान्य काला नाही, सर्वसामान्य काला नाही. जीव आणि ब्रह्म ऐक्य याचं नाव काला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जीव आणि शिव एकत्र आल्यानंतर जो काला होतो तो काला देवाला आवडतो, म्हणून तो काला देण्याकरता हा अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार धारण केला. आणि आजचा दिवस आहे त्याचं नाव आहे काय आहे म्हणा की गोपाळ काला. आख्या संपूर्ण महाराष्ट्रभर, आख्या देशभर जो काला ज्याचं नाव आहे गोपाळ काला वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. पण त्या काळामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झाला. सर्व गोपाळांना वाटलं की आम्हाला काला खाण्याकरता मिळणार आहे. सर्व गवळणींना त्याही आनंद झाला, भगवान परमात्म्याचं मला सानिध्य प्राप्त होणार आहे. आणि तो जो वेगळा आनंद होता तो आनंद एकत्र आला, त्याचं नाव आहे काला. विठ्ठल विठ्ठल. काल अष्टमी होते, अष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म किती वाजता झाला हे किती वाजता झाला सगळे होता का? रात्रीच्या 12 वाजता बंदी खाण्यामध्ये जन्म झाला. आणि बंदी खाण्यामध्ये जन्म झाल्यानंतर यमुनेसारख्या नदीतून पलीकडे जाण्याचं काम आमच्या वसुदेवानं केलं. आणि केल्यानंतर जी लीला केली तिथून पुढे लीला केली तो म्हणजे गोपाळ काला. विठ्ठल विठ्ठल. सगळे गोपाळ एकत्र आले, हजार वर्ष पुण्याई केली होती आणि ती पुण्याई फळाला आलेली होती. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल हे कृपा केली. अनेक जन्म पुण्य करावं लागेल तरच काला खाण्याचा अधिकार प्राप्त होईल. सगळे गोपाळ सगळी गवळणी एकत्र आल्या. अरे हजार वर्ष या देवाचं आम्ही चिंतन केलं, त्या देवाचं आम्हाला सानिध्य प्राप्त होतंय, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आम्हाला सानिध्य प्राप्त होतंय. हो, हा अंतकरणामध्ये आनंद मावेना. आणि पहिला आनंद सगळ्या गोपाळवाशांना झाला. सगळे गोकुळातले सगळे एकत्र आले आणि आनंद व्यक्त केला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदेन मन मोहिले गोविंदे. सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. ऋषी साधू संत सगळे एकत्र आले, स्वर्गाधिक देव सुद्धा या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर पुष्पवृष्टी करायला लागले स्वर्गातन. की जगाच्या पाठीवर प्रेमाचं प्रतीक दाखवणारा, नवे नवे तर भक्तीचं प्रतीक दाखवणारा जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ अवतार धारण झालेला आहे. गोकुळामध्ये आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. प्रत्येकाचं मन वेधून काढलेलं आहे भगवान परमात्म्यानं. सगळे भगवान परमात्म्याला पाहण्याकरता आलेले आहेत. देवाला पाहिल्याबरोबर देवानं चित्ताची चोरी केली. जी गवळण पाहण्याकरता यायची ती गवळण पाठीमागं जाताना तिला सुचेन असं व्हायचं. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोण दिले. सगळीकडे व्यापक असणारा देव दिसायचा. पण आपल्याला देव दिसतो का व्यापक? हे देव दिसतो का आपल्याला व्यापक? नाही दिसत. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत समजावं अजूनही आपली भक्ती अपुरी आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळीकडे व्यापक असणारा देव दिसायला लागला. देव दिसायला लागल्यानंतर त्या ठिकाणी संत जनाई होती. संत जनाई सुंटवड वाटण्याचं काम करत होती. सोयेनीची गलबल झाली, दासी जनी हेल घाली. त्या ठिकाणी सुंटवड्या वाटवण्या वाटण्याचं काम चालू आहे. सगळीकडे सुंटवडा वाटते, आनंदानं वाटते. कारण अनेक जन्मामध्ये जे सानिध्य प्राप्त झालं ते सानिध्य पुन्हा एकदा संत जनाईला प्राप्त झालं होतं. संत जनाई द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याजवळ बरोबर तो भक्तीचा आनंद घेत होती. तीच संत जनाई
कलियुगामध्ये नामदेव रायांच्या बरोबर येऊन भक्तीचा आनंद घ्यायला लागले. विठ्ठल 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 म्हणून असा असणारा भक्तीचा आनंद त्या संत जनाईला प्राप्त झाला. म्हणून तो अपार युगातला आनंद संत जनाईनं पुन्हा एकदा या कलियुगामध्ये आणला आणि आणल्यानंतर तो प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी पारणाच्या माध्यमातून कथा कीर्तनाच्या माध्यमातून तोच आनंद आपल्यापर्यंत पोहोचला. म्हणून आज आपण काला साजरा करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी शास्त्र आपण जाणलं पाहिजे का नाही. आज आमच्या सावकर महाराजांनी या ठिकाणी शूटिंग लावलंय त्यामुळे महाराजांना सुद्धा मापात बोललो पाहिजे, बरोबर का नाही. हे मापात बोललो पाहिजे का नाही, करेक्ट बोललं पाहिजे. टीव्हीवर कीर्तन करणं, युट्यूबला कीर्तन करणं अगदी मापात बोलायचं असतं, बरं. बाकीचं काय बोलायचं नाही, शब्दरचना व्यवस्थित आली पाहिजे, व्याकरणामध्ये बोलता आलं पाहिजे, त्याला कीर्तन करा येतं, बरं का. बरेचसे कीर्तनकार आहेत त्याला शुद्धही बोलता येत नाही, परमार्थिकही बोलता येत नाही, वेदांतिकही बोलता येत नाही, पण बऱ्याच जणांची युट्यूबला कीर्तन आहेत तुम्ही ऐकले, तुम्हाला बघा, तुम्ही त्या बघण्यामध्ये तुम्हाला समजेल कीर्तन कसं असावं. विठ्ठल विठ्ठल ज्याला रेसेत बोलता येतं. आता बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी शूटिंग होतं, त्या शूटिंगमध्ये बरेच शब्द वगळले जातात, मध्ये भाकट केला जातो, परत जोडला जातो, पण असं व्हावं की कधी तोडाय बी लागू नये आणि जोडाय बी लागू नये असं कीर्तन झालं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी शास्त्र आहे, है का नाही. जगात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे आपण सगळ्यापेक्षा मोठं समजू नये, है का नाही. आई वडिलापेक्षा मोठं आपण समजू नये. दुसरं आपल्या गुरूंच्या पेक्षा आपण मोठं आपल्याला समजू नये. आणि तिसरं देवापेक्षा आपण मोठं समजू नये. आई वडिलांच्या समोर किती करोडपती झाला, किती अब्जाधीश झाला, तरी सुद्धा आई वडिलांच्या समोर आपण छोटं राहावं, है का नाही. आणि छोटं राहिलं तर आई वडिलाचा जो प्रेमाचा आनंद आहे, सानिध्य आहे, ते प्राप्त होतं, त्याचा आनंद घेता येतो. म्हणून आई वडिलापेक्षा मोठं व्हायचं नाही. रात्री तुम्ही आई या विषयावर तुम्ही ऐकला असाल, जो आई वडिलापेक्षा मोठा झाला त्याला अपयश निर्माण झालं. विठ्ठल विठ्ठल आपल्या गुरूंच्या पेक्षा आपण मोठं होऊ नये का. गुरूंचं आसन जरी उंच असलं तरी त्या आसनावर बसू नये असा नियम आहे, ऐका ना. आमचे सगळे विद्यार्थी मंडळ आहेत म्हणून सांगतोय, गुरूंच्या पेक्षा आपण मोठं होऊ नये. गुरूंच्या पेक्षा मोठं कधी होत नाही, होतं का, तर होत नाही. ज्ञानोबराय सांगतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अवेकू. निवृत्तीनाथांच्या समोर हात जोडून उभं राहतात, मी ज्ञानाचा सागर असेल, योग्याची माऊली असेल, साधकाचे मायबाप असेल, एवढा जरी मोठा अधिकार माझा जरी असला तरी मी मूर्ख आहे असं निवृत्तीनाथांच्या समोर सांगतात. कुणासमोर मूर्ख आहे, तर आमच्या गुरुसमोर मूर्ख आहे. गुरूंच्या पेक्षा मोठं होऊ नये का, होऊ नये. एका ठिकाणी असंच एक तालमीमध्ये पैलवान बऱ्यापैकी कुस्ती खेळायला लागला आणि बऱ्यापैकी कुस्ती खेळायला लागल्यानंतर हळूहळू हळू गाव लेवलला खेळला, तालुका लेवलला खेळला, जिल्हा लेवलला खेळला, महाराष्ट्र लेवलला खेळला आणि हिंद केसरी पद मिळवलं. काय मिळवलं, हिंद केसरी पद मिळवलं. पण त्याच्या अंतकरणात एकच खंत होती, काय, सगळ्याला आपण जिंकलं, महाराष्ट्र केसरी झालो, हिंद केसरी झालो, पण एक व्यक्ती अजून शिल्लक आहे, त्याच्याबरोबर आपल्याला कुस्ती खेळायची आहे. कुठं यावं त्यानं, हे कुठं यावं. तो आला ना गुरूंच्या जवळ आणि म्हणला, गुरुजी बोलो का. ते म्हणले, बोल, मी वयवृद्ध आहे, बोल, तुला काय बोलायचंय. तेवढा त्यानं सांगितलं, एक काम करा. काय करा, माझी एक विचार, तुमच्याबरोबर कुस्ती खेळायची.
गुरुजी म्हणले अरे आता माझं वय झाले, मी कुस्ती खेळू शकत नाही, पण तरी सुद्धा त्यानं सांगितलं मला कुस्ती खेळायची आहे, सगळ्यावर विजय मी प्राप्त केला, आता गुरुवर विजय प्राप्त करायचा आहे. म्हणून अशा जो दोघांचा त्या ठिकाणी गुरुने मान्य केलं आणि मान्य केल्यानंतर दोघांची कुस्ती आखाड्यात दोघंही उतारले. आता आखाड आपल्या बाजूलाच आहे. आखाड्यात उतारल्यानंतर झटापट झाली, जवळजवळ एक तास कुस्ती रंगली आणि एक तासानंतर उचलून गुरुने शिष्याला आदळलं. आदळल्यानंतर शिष्य रागावला, क्रोधित झाला. का क्रोधित झाला? म्हणले सगळे डाव शिकवले आणि हे डाव का शिकवला नाही. क्रोधित झाले आणि क्रोधित झाल्यानंतर असा प्रसंग निर्माण झाला, म्हणले हा डाव कशाला ठेवला होता? म्हणले मला माहित होत तू मागे येणार आहेस. म्हणले एवढे संपले का? नाही म्हणले अजून एक शिल्लक आहे परत आल्यावर. विठ्ठल विठ्ठल.